जो सिरफिरे होते हैं इतिहास वही लिखते हैं। समझदार लोग तो सिर्फ उनके बारे में पढ़ते हैं। परख अगर हीरे की करनी है तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं। गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणून जग सोडून गेलात तर त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात। या वाक्यापासून प्रेरणा घेऊन घरची हलाखीची परिस्थिती असताना देखील आपणही अधिकारी व्हायचंच अशी खुणगाठ मनाशी बांधली। पुण्यात स्वतःची राहायची सोय नसतानाही घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे क्लासेस घेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पोलीस उपनिरीक्षक नंतर वित्त व लेखा अधिकारी या पदाला गवसणी घालत आज सोलापूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीयुत धनराज पांडे यांची ही संघर्षमय यशोगाथा। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार या छोट्याशा गावात धनराज यांचा जन्म झाला। त्यांच्या आई गृहिणी तर वडील सालगडी म्हणून शेतात काम करायचे। दोघेही अशिक्षित, पण धनराज यांना खूप शिकायचे होते। प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी उदगीर येथून पूर्ण केले। शिक्षणादरम्यान त्यांना मिळालेल्या 200 रुपयांच्या स्कॉलरशिपची मोठी मदत झाली असे ते सांगतात। मी पण एक खूप छोट्या गावातून आलेलो आहे। माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यात एक छोटंसं 7-8 हजार लोकसंख्येचं गाव आहे, तोंडार नावाचं गाव आहे। आणि त्या गावामध्येच माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं। जे 5वी ते 10वीपर्यंतचं शाळा शिक्षण आहे ते नेहरू मेमोरियल हायस्कूल संस्थेमध्ये झालं। 11वी 12वीचं जे शिक्षण आहे ते उदयगिरी कॉलेजमध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये झालं आणि तिथून मग करिअरच्या वाटेला सुरुवात झाली। घरची परिस्थिती आपल्या सर्वांसारखीच खूप सामान्य होती। शिक्षण किंवा कुठली फी देण्यासारखी परिस्थिती नव्हती। शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी, शाळेत एक नाव कमवत आलं कारण चौथी स्कॉलरशिपला पण मला स्कॉलरशिप मिळायची। 5वीला मी नवोदय स्कूलला सुद्धा नंबर लागला, त्यानंतर 7वी स्कॉलरशिपमध्ये राज्यात 4वा नंबर आला, जिल्ह्यात 1वा नंबर आला। त्यावेळेस सुद्धा 200 रुपये पर महिना शिष्यवृत्ती मिळायची आणि त्या शिष्यवृत्तीवर आमचं घर चालायचं। बऱ्याचशा संघर्ष संकटांना तोंड देऊन संघर्ष करून पुढे मार्गक्रमण करावं लागलं। पुढे शाळे जीवनातसुद्धा चांगलं रँक येत राहिलं आणि पुढे सुद्धा PSC च्या दिशेकडे येताना, आधी 12वीवर परिस्थिती नसल्यामुळे DED केलं, जिल्हा परिषदेची नोकरी 2.5 वर्ष केली, PSI म्हणून सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मग 2010 साली क्लास 1 म्हणून प्रशासकीय सेवेत येत आलं। अनेक विद्यार्थी म्हणजे PSI, DYSP, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर्स घडवता पण आले आणि स्वतःला पण घडता आलं की लोकांच्या जीवनात काहीतरी फरक पडता येईल असं काहीतरी कार्य करायला संधी मिळेल म्हणून MPSC ची तयारी केली। पहिल्या अटेम्प्टला क्लास 2 आणि दुसऱ्या अटेम्प्टला डायरेक्ट क्लास 1 सिलेक्शन झालं, राज्यात 16वा नंबर आला। क्लास 1 होऊन सुद्धा 11 वर्षे झाली। सोलापुरात महापालिकेतून 1.5 वर्ष झाली आणि सोलापूर जिल्हा परिषदला पण 2-3 वर्ष होतो तिकडे। गरिबी अनुभवलेल्या धनराजजींना खरं तर इंजिनियर व्हायचे होते, पण आर्थिक परिस्थितीने होरपळून निघाल्याने त्यांनी DED करायचे ठरवले। 2002 साली 12वीत मेरिटमध्ये येण्याची त्यांची अपेक्षा होती, पण अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आत्महत्येचाही विचार त्यांच्या मनात आला। तेव्हा त्यांच्या आईने सांगितलेले, बेटा आयुष्य हे एकदाच मिळतं, प्रयत्न कर मोठा होशील, हे वाक्य आणि त्यांच्या काकांनी मार्गदर्शन करून दिलेला धीर हे दोन आयुष्यातले टर्निंग पॉइंट असल्याचे त्यांना वाटते। 2005 साली धनराजजी जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरीस लागले, परंतु शिक्षकाची नोकरी करताना मन स्वस्थ बसू देत नव्हतं। शिक्षकाची नोकरी सोडून पुणे येथे MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घ्यायला त्यांनी सुरुवात केली। त्यांच्या क्लासेसमधून मोठ्या पदावरील अधिकारी तयार झाल्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढला। दरम्यान MPSC परीक्षेतून 2009 मध्ये जिल्हा परिषद नागपूर येथे उपमुख्य लेखाधिकारी म्हणून ते रुजू झाले। नंतर वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्यांनी काम केले। सध्या सोलापूर शहरात मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे हाताळून कोरोना नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावल्याने महापालिका उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली। पर्यावरण प्रेमी असलेल्या धनराज पांडे यांनी माझी वसुंधरा या अभियानांतर्गत सोलापुरात ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबवले। स्वच्छ सोलापूर मिशन अंतर्गत सायकल राईड स्पर्धांमध्ये धनराज सर स्वतः सहभागी होतात।
येत्या 2 वर्षात सोलापूर शहर कचरा मुक्त करण्याचे त्यांचे ध्येय आहे. शासनाच्या विविध योजना राबवून सोलापूरला अधिक स्मार्ट बनवण्यात धनराजजींचा मोलाचा वाटा आहे. स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर द कम्प्लीट शोरूम, सपोर्टेड बाय लिबास कलेक्शन अँड बडा बिझनेस, स्टार बिझनेस ट्रेनिंग सोल्युशन्स अँड अपॉर्च्युनिटीज. इव्हेंट ऑर्गनाइज्ड बाय इन स्मार्ट मीडिया, वेन्यू पार्टनर पॉल गार्डन, डिजिटल पार्टनर अगरवाल टेक्नॉलॉजीज, फोटोग्राफी बाय एसटी माळी फोटोग्राफी. स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.